मालेगाव पिंपरी सरहद येथील मुंबई नागपूर महामार्गावरती एक अजब असा प्रकार घडलाय. रस्त्याचं जे काम झालं मात्र साईडच्या पट्ट्या भरण्यामध्ये प्रशासन विसरून गेलं. या ठिकाणी आजा मेला आणि नातू जलमला अशा प्रकारची म्हण मात्र लागू होती आहे. मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरती मालेगाव ते पिंपरी सरहद दरम्यान खड्ड्यांमुळे शेकडो अपघात झाल्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग येऊन या राष्ट्रीय महामार्गावरती नव्याने डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या लगतच्या कडेला मुरुम टाकण्यास या प्रशासनाला विसर पडलाय. लक्षपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न आता वाहनधारकांकडून उपस्थित केला जातोय. काही महिन्यांपूर्वी या महामार्गाचे डांबरीकरण केल्यामुळे प्रवास हा आरामदायी होत असला तरी साईट पट्टीमुळे धोक्याचा तेवढाच वाढला होता. या महामार्गावरती समोरून वाहन ओव्हरटेक करत असल्यानं वाहनचालक आपली वाहने रस्त्याखाली घेऊ शकत नाहीत आणि घेण्याचा प्रयत्न केला तर अपघाताला सामोरे जावं लागेल. आजा मेला आणि नातू झाला या म्हणीप्रमाणे आत्ताची स्थिती उद्भवली आहे. सदर रस्त्यावरती डांबरीकरण केल्यामुळे रस्ता उंचवला तर त्यात साईट खोल झाली. रस्त्यावर डांबरीकरण झाल्यानंतर साईट पट्टी भरण्याचं या प्रशासनाकडनं विसरून गेलाय. त्यामुळे अजून किती बळी घेणार आणि किती अपघात घडून आणणार हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. सदर रस्त्याची बाजू ही डांबरीकरणाच्या 1 ते 1.5 फूट खाली आहे. त्यामुळे वाहनं ओव्हरटेक करता वेळी दुचाकीस्वार किंवा मोठी वाहनं रस्त्याच्या खाली गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो. प्रतिनिधी फिरोज शहा, न्यूज टुडे 24 रिसोड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.